काय जास्त सोपय तीव्र चढ असलेल्या पायऱ्या चढणं की हलका चढ एखादं जड खोक तुम्ही हाताने उचलाल की तिरक्या फळीवर ढकलत चढवाल आपण चढ किंवा उतरण याविषयी बोलतो हे अजून एक प्रकारचं साधयंत्र आहे ज्यामध्ये कोणतेही चल किंवा हलणारे भाग नसतात प्लेन किंवा प्रतल म्हणजे सपाट पृष्ठभाग तिरके म्हणजे चढ किंवा उतरण इनक्लाइंड प्लेन उतरण म्हणजे तिरका सपाट पृष्ठभाग उतरण हे बहुधा सर्वात प्रथम वापरले गेलेले साधे यंत्र असावे पूर्वीच्या गुहेत राहणाऱ्या लोकांना टेकडीवर जड शिळा खांद्यावरून नेण्यापेक्षा त्या ढकलत नेणं अधिक सोपं वाटलं असणार प्रदेशातील भोजपूर येथील प्राचीन देवळामध्ये डाव्या बाजूला रॅम्प किंवा उतार आहे असं म्हटलं जातं की हा रॅम्प देवळाच्या कळसापर्यंत जड शिळा दगड नेण्यासाठी वापरला होता या प्लास्टिक डब्यात काही पेन्सिल सेल्स ठेवूयात हे मी उचलून या पुस्तकांच्या गठ्ठ्यावर ठेवू शकतो मी हेच उचलून ठेवण्याऐवजी या पुस्तकावरून ढकलत पुस्तक गठ्ठ्यावर ठेवू शकतो यावेळी हे ढकलण्यासाठी मला कमी ताकद किंवा बल लावा लागेल पण मी हे सिद्ध कसं करू आपण एका पट्टीला रबर बँड अडकवून या दोन्ही परिस्थितीमध्ये लागणाऱ्या सापेक्ष बलाची माहिती घेऊया जेवढं जास्त बल तेवढं जास्त रबर बँड खेचलं जाईल जेव्हा मी दोऱ्याच्या सहाय्याने प्लॅस्टिकचा डबा उचलेन तेव्हा हे पट्टीवरील दोन सेंटीमीटरच्या खुणेपर्यंत ताणले जाईल जेव्हा मी हे पुस्तकावरून ढकलत सरकवेन तेव्हा ते, ते पट्टीवरील या पाचच्या खुणेपर्यंत म्हणजे कमी ताणले जाईल यावरून आपण असं म्हणू शकतो की पुस्तकावरून ढकलताना लागलेलं बल डबा सरळ वर उचलण्यासाठी लागणाऱ्या बलापेक्षा खूप कमी आहे उतरण किंवा इन्क्लाइंड प्लेन म्हणजेच तिरपी फळी या साध्या यांत्रिक रचनेमुळे आपण कमी बलामध्ये जड वस्तू हलवू शकतो या रचनेमध्ये बल किती पट वाढतं ते या दोन गोष्टींवर अवलंबून आहे उतरणीची किंवा फळीची उंची आणि फळीची लांबी फळीच्या उंचीच्या तुलनेत तिच्या लांबीमुळे तिला विशिष्ट उतार किंवा चढाव आणि कोण मिळतो फळीचा उतार कोणत्याही कोनात असू शकतो काही उतार किंवा चढाव हलके तर काही तीव्र असतात हा हलका उतार आहे तर हा तीव्र उतार आहे या चढणीसाठी आपण आधी चर्चा केली त्या तुलनेत किती बल लागेल ते शोधून काढू शकाल का हीच कृती उपक्रम तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्याऐवजी पुस्तक घेऊन सुद्धा करू शकता उचलून ठेवण्याऐवजी पुस्तक सरकवून गठ्ठ्यावर ठेवायला कमी बल लागलं उतरण या यंत्ररचनेत गुरुत्व बलाचा वापर होतो गुरुत्व बलामुळे पृथ्वीवरील वस्तू जागेवर राहतात जेव्हा आपण उतरणीच्या चढावरून एखादी वस्तू ढकलत असतो तेव्हा या बलामुळे वस्तूच्या वजनाला उतरणीचा आधार मिळतो म्हणजेच हे पूर्ण वजन आपल्याला उचलावं लागत नसल्याने आपलं काम सोपं होतं उतरणी आपलं सगळंच काम पूर्ण करत नाही त्या फक्त आपल्याला आपलं काम जास्त अंतरावर विस्तारण्यात मदत करतात हा माणूस शिडीवर चढतो हे खालच्या जागेवरून वरच्या जागेपर्यंतचे सगळ्यात कमी अंतर आहे पण चढणाऱ्याला वर पोचायला खूप जास्त बल लावायला पाहिजे जिना हे एक तिरपे प्रतल आहे जिना चढणे हे शिडीवर चढण्यापेक्षा सोपं आहे पण चढणाऱ्याला जास्त अंतर कापावं लागतं जिन्यामध्ये प्रत्येक पायरी चढताना कमी बल लावावं लागतं उतरण किंवा इन्क्लाइंड प्लेन्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण खोडरबर दोरा आणि काही नाणी वापरून बघूयात हा दोरा आपण खोडरबर तसेच प्लॅस्टिकच्या डब्याला बांधूयात पुस्तकांच्या गठ्ठ्यावर हे डस्टर ठेवू आता आपण एक एक करून नाणे टाकूया ज्या आपल्याला खोड्रबर वर उचलून नेता येईल खोड्रबर पूर्णपणे वर नेण्यासाठी आपल्याला नऊ नाणी लागली आता हा पुठ्ठ्याचा त्रिकोणी डस्टर शेजारी ठेवून हीच कृती पुन्हा करून बघू आता खोडरबर वर न्यायला आपल्याला फक्त पाच नाणी लागली सगळ्यात एकाच मापाचे कार्य केले गेले खोडरबर एकाच समान पातळीला वर उचलले गेले परंतु कमी नाण्यांमध्ये खोडरबराने जास्त अंतर कापले टेकड्यांच्या रूपात निसर्गाने आपल्याला अनेक उतरणी दिल्या आहेत माणसांनी बनवलेल्या उतरणी आपल्याला जवळजवळ सगळीकडे आढळू शकतात रॅम्प्स घसरगुंड्या एस्कलेटर्स आणि जिने ही उतरणीची उत्तम उदाहरणं आहेत तुम्ही कुठेही जाल तेव्हा तुमच्या आजूबाजूला आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या उतरणींकडे आवर्जून लक्ष द्या वयस्कर आणि विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांना त्यांच्या विवक्षित ठिकाणी पोचता यावं यासाठी विशेष रॅम्प्स बनवलेले असतात ट्रकमध्ये जड वस्तू किंवा जड फर्निचर चढवण्यासाठी रॅम्प्सचा वापर केला जातो बांधकाम व्यावसायिक त्यांच्या डिझाईनमध्ये उतरणीचा वापर करतात ते पर्वताभोवती रस्ते बनवतात ते रस्त्याला छोटासा उतार देतात जो दुसरं तिसरं काही नसून उतरणच असते जर त्यांनी उतरणीचा उपयोग नाही केला तर रस्ता सरळ वर जाईल आणि त्यावरून जाणे कार्स आणि ट्रक्सना अवघड होईल हा ट्रक उतरणीचा वापर करून वाळू खाली उतरवेल उतरणीशिवाय इतक्या सहजपणे आणि पटकन वाळू खाली काढणे अवघड आहे तुम्ही जेव्हा टेकडीच्या उतारावर तुमची बाईक चालवता तेव्हा तुम्ही, तुम्ही उतरणीचा वापर करता कार्स किंवा मोटरसायकलच्या सर्व्हिस स्टेशनवर अशा उतरणी तुम्ही पाहिल्या असतील आपण वस्तू उचलण्यासाठी उतरणींचा वापर केलेला बघितलाय आपल्याला वस्तू खाली उतरवण्यासाठी त्यांचा वापर करता येईल का विचार करा सारांश तुलनेने मोठ्या अंतरासाठी थोडे बल लावून जड वस्तू वर किंवा खाली ठेवण्यासाठी उतरण या साध्या यंत्राचा सा वापर केला जातो आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात उतरणीच्या उपयोगाची उदाहरणं बघितली तुमच्या आजूबाजूला आढळणारी अजून काही उदाहरणं ज्यामध्ये उतरणीचा वापर केला जातो ती शोधा